2024 2025 मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर झालेला आहे आणि याच अर्थसंकल्पात पुन्हा एकदा रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी विशेष तरतूद ही करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र जर पाहायला गेलं तर 2023 जे रस्ता काँक्रीटीकरण आहे ते संतगतीने असल्याचं सुद्धा याच अर्थसंकल्प मांडत असताना स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी जानेवारी 2023 महानिवेदनाच्या माध्यमातून 397 किलोमीटर लांबीच्या 910 रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आलेले होते. शहर भागातील कंत्राट हे काही कारणाने वादात सापडले असले तरी पूर्व आणि पश्चिम उपनगरातील जी कामे आहेत त्यातही केवळ 11 रस्त्यांची कामेच पूर्ण झाली असल्याचे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पनातून स्पष्ट झालेले असताना आता पुन्हा एकदा 2024 आणि 2025 वर्षात आणखीन 209 किलोमीटरच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी निविदा मागवण्यात येणार असल्याचं सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जर एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या वर्षी इतका कमी रस्ता होऊन सुद्धा या वर्षी पुन्हा एकदा निविदा काढल्यामुळे कुठेतरी विरोधक पुन्हा एकदा विरोध करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोडक्शनने अमित शिकवणसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.